जिल्हा स्तरावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा उपक्रम राबवला जात आहे। यासाठी आपणास उपयुक्त अशी माहिती या चॅनलवर मिळणार आहे, त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। मुलांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी राजभाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला असतो, त्यानिमित्त अगदी सोपी माहिती पाहणार आहोत, लिहून घेऊ शकता यासाठी वेळ पण दिला आहे। माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृता तेही पेजासे जिंके ऐसी अक्षर रसिके मिळवीन, असे मराठीचे भाषेचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी केले आहे। तर सुरेश भट यांनी आपल्या काव्यपंक्तीतून मराठीचा गोडवा पुढीलप्रमाणे गायला आहे। लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय जमानतो मराठी। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज उर्फ विवा शिरवाडकर यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी सर्व जगभर मराठी बांधवाकडून मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। महाराष्ट्र आणि गोवा राज्याची राजभाषा असणारी मराठी भाषा जगभरातील सुमारे 9 कोटी लोकांची मातृभाषा आहे। अगदी प्राचीन कालखंडापासून वेगवेगळ्या प्रकरणात शिलालेखात मराठीचा उल्लेख आढळतो। सातवाहन साम्राज्याच्या कालखंडात मराठी भाषेचे साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी प्रगती झाली। 17वा सातवाहन राजा हाल याचे गाथा सप्तशती हे प्राकृत भाषेतील महाकाव्य मराठी साहित्याला मोठी देणगी आहे। देवगिरीच्या यादवांनी मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला। याच कालखंडात मुकुंदराजांनी विवेक सिंधू या काव्य ग्रंथांची तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथांची रचना केली। मराठी भाषा वाढवण्याचे खरे श्रेय छत्रपती शिवरायांना आहे। त्यांनी मराठी राजभाषेसाठी पहिला राजकोष तयार केला। वारकरी संप्रदाय, महानुभाव संप्रदाय आणि अनेक संप्रदायांनी मराठी साहित्यात आपल्या भक्तीपर काव्याची मोलाची भर घातली आहे। 20व्या 21व्या शतकातील अनेक थोर लेखक कवींनी आपल्या शब्द सामर्थ्यामधून मराठी भाषा समृद्ध केली आहे। महाराष्ट्र शासनाने राज्य मराठी विकास संस्थेमार्फत मराठी राजभाषा संवर्धनासाठी प्रयत्न चालू केले आहेत, त्याबद्दल शासनाचे आभार। पण सर्वसामान्य मराठी जनांनी आपल्या रोजच्या व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे, तर या भाषेच्या प्रसारात मदत होईल। इंग्रजीऐवजी मराठी बोलल्याने ज्यांना कमीपणा वाटतो तो ते मुखांच्या नंदनवनात वावरत असतात। आपली मातृभाषा सर्व भाषेमध्ये श्रेष्ठ असते। आपल्या पाल्यांना मराठी माध्यमांच्या शाळेत पाठवणे आजकालच्या पालकांना कमीपणाचे वाटते। आपणच आपल्या भाषेबद्दल असा दुजाभाव ठेवला तर इतरांनी मराठीचे कौतुक गावे असे आपण कोणत्या तोंडाने म्हणावे। मित्रांनो, राजभाषा दिनानिमित्त आपणास शुभेच्छा। सर्वांनी मराठी मायबोली या भाषेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। या चॅनलवर आपले विविध असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, निबंध असतील, भाषण असतील, दिनविशेषप्रमाणे सर्व भाषणे तुम्हाला पाहायला मिळतील। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।